नमस्कार। स्वर्गीय कमला देवी सुखदेव जी चंडक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था वनखेड, ही संस्था ॲडवोकेट जोशना चंडक आणि श्री नारायणजी चंडक यांनी 2016 स्थापन केली। या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जात असतात। सुरुवातीला जर सांगायचं झाल्यास तर 2020 आमच्या शाळेत म्हणजेच श्री शिवशंकर विद्यालय वनखेडमध्ये जवळपास दिवाळीच्या दरम्यान 7वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना जे गुणवंत विद्यार्थी आहेत असे त्यांचं प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे। त्यानंतर जुलै 2021 ते जानेवारी 2022 जेव्हा कोरोनाचा काळ चालू होता अशा ह्याच्यात ऑनलाईन शिक्षण सुरू होतं, तर अशा वेळेस ऑनलाईन पद्धतीने स्वहित स्पर्धा वृक्षारोपण या संस्थेतर्फे राबवण्यात आली। त्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी सहभागी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत। आता नुकतीच म्हणजे दिवाळीच्या दरम्यान 2022 एक फिरती प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले। या प्रयोगशाळेचे नाव डॉक्टर अब्दुल कलाम मोबाईल विज्ञान फिरती प्रयोगशाळा असं दिलेलं आहे। या मोबाईल विज्ञान लॅबचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि विज्ञानाची मूलभूत तत्वे शिकणे हा आहे। शाळेचे मुख्याध्यापक आणि या संस्थेचे जे अध्यक्ष यांनी ठरवलेल्या योजनेनुसार ही लॅब जी आहे जिल्ह्यातील माध्यमिक वरिष्ठ माध्यमिक प्राथमिक शाळांना भेट देत असते। या लॅबचा जो उद्देश आहे तर हा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रयोगाद्वारे विज्ञान शिकता यावं हा आहे, कारण प्रयोग हा विज्ञानाचा पाया समजला जातो आणि म्हणूनच प्रयोगाचे महत्त्व ओळखून या संस्थेने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली फिरती विज्ञान प्रयोगशाळा मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे। आमच्या शाळेतसुद्धा या प्रयोगशाळेने अंतर्गत मानवी अवय जे आहेत ते अवयांपैकी जे मेंदूचे भाग मेंदूची जी रचना आहे डोळ्याची रचना याविषयीसुद्धा माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांनासुद्धा मानवी अवय जे आहेत हे जोडून पाहता आले, तसंच टेलिस्कोप मायक्रोस्कोप यांनासुद्धा जोडून पाहता आलं। त्याचप्रमाणे केमिस्ट्रीचे 2 एक्सपेरिमेंटसुद्धा त्यांनी करून दाखवले आहेत, त्यामध्ये एलिफंट पेस्ट कशी तयार करायची, कपड्यावरील जो डाग कसा दूर करतात म्हणजे कसा दूर होतो याची जी प्रक्रिया आहे ही कशी असते हे सुद्धा त्यांनी प्रयोगाद्वारे स्पष्ट करून दाखवले। आणि हे सर्व जी काही माहिती आहे यासाठी त्यांनी एक टीचर नेमलेला आहे आणि मार्गदर्शक नेमलेला आहे आणि त्या टीचरचं नाव आहे नितीन बदरके आणि तोही चांगल्या तऱ्हेनं समजून सांगतो आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा समजत आहे, विज्ञान विषयाची गोडीसुद्धा लागत आहे। गावची लॅब असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना आणखी एक असा फायदा झाला की अवकाश निरीक्षणाचा सुद्धा रात्री त्यांना फायदा घेता येतो आणि म्हणून दर शनिवारीसुद्धा त्यांनी अवकाश निरीक्षणाचा जो एक तास आहे तो ठरवलेला आहे। जवळपास 8 ते 9 दरम्यान ही वेळ असते। तर टेलिस्कोपद्वारे अवकाश निरीक्षणाचा विद्यार्थ्यांना आनंदसुद्धा लुटता येतो, अवकाशातील चंद्र तारे बघण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण झाली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आमचे विद्यार्थी घेत आहेत। संस्थेच्या अध्यक्ष तसेच सचिव हे आमच्या शाळेचे विद्यार्थीच आहेत, आमच्या दृष्टीने खरोखर ही अभिमानाचीच गोष्ट आहे।
ॲडवोकेट ज्योत्स्ना चांडक ह्या वानखेडे गावची लेडी आहेत आणि सूनसुद्धा आहेत. त्यांनी नुसतं कुटुंबाचंच नाव नाही काढलं तर समाजाचं, शाळेचं, पर्यायाने गावचं सुद्धा त्यांनी नाव काढलं आहे आणि ही खरोखर अभिमानास्पद ही गोष्ट आहे. अशाच आणखी नवनवीन संकल्पना त्यांच्या मनामध्ये येऊ आणि त्या साकारल्या जाऊत, अशाच प्रकारचं सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी करते. आणि त्यांना पुन्हा धन्यवाद देते. दमदार मॅडम, श्री शिवशंकर विद्यालय, वानखेडा.